नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्क्युलर ज्ञान चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आणि नुकतीच आपल्याला एक आनंदाची बातमी भेटलेली आहे मित्रांनो। आपण ज्या भरतीची म्हणजे ज्या पोस्ट भरतीची आतुरतेने वाट बघत होतो तिची एक्झॅम डेट अखेर आलेली आहे। तर बघूया एक्झॅम डेट कोणकोणत्या दिवशी आपल्या कोणत्या एक्झाम होणार आहेत। तर आपल्याला माहीत आहे की आपण 12-10 जे फॉर्म भरायचे होते ते चालू झाले होते आणि 10-11-2020 फॉर्म क्लोज झाले होते भरायचे। आता ज्या पुढच्या एक्झाम होणार आहेत त्याच्या डेट सांगतो मी तुम्हाला। ज्या मल्टीटास्किंग ज्या परीक्षा होणार आहेत त्या स्टार्ट होणार आहेत आपल्या 5-1-2021 ते 15-1-2021 त्या स्टार्ट होणार आहेत। आणि जे आपले ॲडमिट कार्ड आहे ते आपल्याला 27-15 तारखेपर्यंत मिळू शकतील। काय सांगितलं मी, जे मल्टीटास्किंगची म्हणजे आपण दोन पदांसाठी भरले होते, अर्ज केले होते मल्टीटास्किंग, मेल गार्ड अँड पोस्टमन, त्यामधील मल्टीटास्किंग या पदासाठी 27-12 ते 15-1 या कालावधीमध्ये आपल्याला आपले ॲडमिट कार्ड मिळून जातील। आणि जी परीक्षा आहे ती होईल 5 जानेवारी ते 15 जानेवारीच्या दरम्यान। ओके, पुढचं बघूया। जे पोस्टमॅन आणि मेलगार्डसाठी आपण अर्ज केले होते त्यांची जी ॲडमिट कार्ड मिळण्याची तारीख आहे ती आहे 5 जानेवारी ते 29 जानेवारी। आणि जे परीक्षा आपली होणार आहेत पोस्टमॅन आणि मेलगार्डची ती होईल 15 जानेवारी ते 29 जानेवारीच्या दरम्यान। तर ही सर्वात मोठी बातमी आहे मित्रांनो। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अभ्यासाला आता जोमाने लागा। ओके, धन्यवाद।